नागभीड भाजप तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिति सदस्य संतोष रडके यांच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। नागभीड भाजप तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिति सदस्य संतोष रडके यांच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तेजस सर्जिकल अँड फार्मा नागभीडचे मनोज लडके यांच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तेजस सर्जिकल अँड फार्मा नागभीडचे मनोज लडके यांच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। जिल्ह्यात शनिवारी 162 आणि रविवारी 121 असे मागील 2 दिवसात 283 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। तसंच गत 48 तासात जिल्ह्यात एकूण 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून पहिल्या 24 तासात 2 तर दुसऱ्या 24 तासात 3 कोरोनाबाधितांचा समावेश आहे। जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17,646 पोहोचली आहे। तसंच सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15,133 झाली आहे। सध्या 2,242 बाधितांवर उपचार सुरू आहेत। जिल्ह्यात आत्तापर्यंत 1,30,366 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1,11,433 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित व्हावी यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावं, बाहेर पडताना तसंच सार्वजनिक ठिकाणी सदैव मास्कचा वापर करावा, प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे।